मित्रांनो, मी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहे. सर, आपलं नाव सांगा. ॲडव्होकेट दिग्विजय कापुरकर. ॲडव्होकेट दिग्विजय कापुरकर सर आहेत. सर, आपण लातूर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या 2 दिवसावर 20 तारखेला आपलं मतदान करायचं आहे आणि 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये निकाल आहे. तर लातूर मतदारसंघ हा लक्षवेधी निवडणुकून याच्याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अमित देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. इकडून महायुतीकडून अर्चना त्रिपाठी चाकूरकर आहे आणि अमित देशमुख हे 3 टर्म इथं सातत्याने निवडून आलेले आहेत. ते चौकार मारतो असं म्हणत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या स्टार प्रचारक म्हणून ते फिरत आहेत. प्रत्येक ठिकाणी असं बोललं जातं की ते उद्याचे भावी महाराष्ट्राचं भविष्य आहे, भावी मुख्यमंत्री आहेत आणि मग असं तुल्यबळ नेता आपल्यासमोर आहे. तर आपली भाजपचा सरचिटणीस म्हणून त्यांना तोडीस तोड, निवडणूक ही युद्धासारखीच असते, तर आपलं काय नियोजन आहे? आता जसं तुम्ही म्हटलात की ही निवडणूक ही लक्षवेधी आहे. पूर्ण भारतामध्ये सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीत लागलेलं आहे आणि हे ह्यूज फाईट, ही खूप मोठी फाईट या ठिकाणी लागलेली आहे आणि दोन्ही मोठे घराणे या ठिकाणी आहे. काँग्रेसकडून देशमुख कुटुंब आणि चाकूरकर कुटुंब, त्याच्यामुळे खूप तुल्यबळ ही निवडणूक झालेली आहे. आणि जसं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्सुक आहोत, तसंच लातूरची जनताही ह्या निवडणुकीकडं खूप उत्सुकतेने पाहते. आणि पहिल्यांदा असं होतं की या 3 टर्ममध्ये त्याच्या आधी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एवढी फाईट एवढी दुरुस्त नव्हती. तेव्हा यावेळी पहिल्यांदा आम्ही देशमुख इलेक्शन लढताय आणि एवढी फाईट होते, तर आम्ही सर्वजण खूप तयार आहोत आणि मोठी फाईट या ठिकाणी होणार आहे. इथली लातूर शहरामध्ये वोटर्स किती आहे? 3,90,000. या ठिकाणी कुठल्या जातीत प्रबळ आहे? आपण जातीवर मतदान करू नये, जातीवर नसावा, ह्या सगळ्या गोष्टी आपण तत्वतः हा संविधानाच्या दृष्टीने आहे, पण प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये जात फॅक्टरच महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून मग स्थानिक प्रश्नसुद्धा बाजूला सारून मतदार हा छोट्या मोठ्या भूमिका दिला हे करून आमिषाला बळी करून मतदान करत असतो. त्यामुळं इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये अनेक टूल्स वापरले जातात सत्ताधाऱ्यांकडे. तर तुम्ही ह्या सगळ्या पद्धतीने इथलं कसं नियोजन केलेलं आहे? इथल्या प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही कशा पद्धतीने फिरता आणि इथल्या तरुणांचं काय म्हणणं आहे? आम्ही जातीपातीला मानत नाही आणि कुठल्याही आमच्याकडे जातीपातीला जसं तुम्ही म्हणताय तसं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. तो भाग आम्ही विचारातच घेतलेला नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमचा प्रत्येक कार्यकर्ता बूथवर सक्रिय झालेला आहे आणि आम्ही बूथ मॅनेजमेंट खूप सक्रिय केले आहे. आणि मायक्रो बूथवर आम्ही बूथवर किती लोक आहेत, किती महिला आहेत, ते कुठं आहेत, बाहेरगावी कोणी आहेत, अशा प्रकारचे सगळे नियोजन लागतो. त्याच्यामुळे खालच्या स्तरापर्यंत आमच्या निवडणूक खूप तयारीने लागली. आणि जसं तुम्ही सोशल मीडियाचा वापर म्हणता, आता जसं नवीन काळामध्ये सगळं जे कन्व्हेन्शनल जगापासून की पत्रकं वाटायचं हे तर करतोच आहोत, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल ते आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचा प्रभावी वापर आम्ही पॉझिटिव्ह वापर करतो. जसं आता इतर पक्षातून भेटत ते लोक निगेटिव्ह वापर करतात, कॉमेंट्स करतात, चुकीच्या गोष्टी बोलतात, पण आमच्याकडून असं कधीही होत नाही. आम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टी कशा सोशल मीडियावर मांडता येतील याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष असतं. ही फार चांगली गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप न करता इथले स्थानिक मुद्दे काय आहेत, इथले स्थानिक प्रश्न काय आहेत. आता लातूर जिल्हा एवढा आपण शिक्षणाचं पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, पण या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय जर नसेल तर ही लोकांच्या सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे. खूप मोठी शोकांत. तर हा प्रश्न इथल्या चर्चेमध्ये लोकांमध्ये आहे का? 100% आहे. किती मोठी शोकांत आहे. मागच्या किती दिवसापासून इथं, किती वर्षापासून देशमुख कुटुंब इथं राज्य करते, आता रुग्णालय त्यांना करता आलं नाही. मागच्या वेळी स्वतः आम्ही देशमुख इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो, त्या काळात त्यांना हे खूप सोपी गोष्टी करता आलं असतं. तिथली जागा निश्चित झालेली आहे, परंतु फक्त निधी अभावी हा रुग्णालय इथं होऊ शकला नाही आणि हा मुद्दा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तिथं जिल्हा रुग्णालय नाही आहे, तिथे येणाऱ्या काळात होणार आहे असं आश्वासन आमच्या रुग्णालयाने दिले. पण आता जगामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आहे, पूर्ण संपूर्ण जगाची समस्या आहे आणि पर्यावरणाचा तर प्रश्न आपण पाहिलेला आहे, पण अलीकडं कुठल्याही सोशल मीडियावर कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या गोष्टी येत नसतात. पण लातूरमध्ये ताई नेहमी भाषणामध्ये हे बोलत असतात की लातूर स्वच्छ करायचं असेल तिथलं कचऱ्याचं व्यवस्थापन सुद्धा पुढच्या काळात आम्ही करणार आहोत, त्याच्याबद्दलचं तुमचं काय नियोजन आहे? कचऱ्याचं केंद्र म्हणजे समजा कचऱ्याचं समस्या सगळीकडे आहे, त्याचं केंद्र लातूर पडलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि इथलं प्रशासन बिलकुल काही हे करत नाही. तुम्ही जर रस्त्यावर फिरत असाल तुम्हाला जाणवत असेल की रस्त्या रस्त्यावर कचरा झालेला आहे. म्हणजे देशमुख साहेबांच्या नावाने जो रस्ता आहे तिथं देखील कचऱ्याचे ढीग तिथं पडलेले आहे. तर कचऱ्याचं नियोजन काही नाही. स्थानिक आमदार म्हणून जे आपलं कर्तव्य आहे ते काहीच करत नाही.
त्यांचे जे त्यांनी स्वतः जे करायला पाहिजे त्यांचं कर्तव्य जे आहे ते पण पार पाडत नाही. आम्ही जसं म्हणतो की ते 15 वर्ष झाले आमदार आहेत, तिथले प्रवासी आमदार आहे, आमचा होणार आहे तो निवासी आमदार होणार. तसं लातूर शहरामध्ये मुस्लिम वोट बँक खूप मोठी वोट बँक आहे आणि ही वोट बँक पूर्ण भारतभरामध्ये भाजपच्या विरोधामध्ये दिसते, पण इथल्या स्थानिक स्थितीमध्ये काय चित्र आहे, मुस्लिम वोट बँक काय म्हणतो, मला कोणत्या पक्षाकडे मला असं वाटत नाही. इथं सर्व मतदार हे आमचे मतदार आहेत आणि इथं कुठल्याही जातीपातीचा असो तर आम्हाला चाकूरकर घराण्याला मानणारा एक वर्ग आहे. ते प्रत्येकजण त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. प्रत्येक जातीपातीचे लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार. तुम्ही मतदारांना भविष्यामधले म्हणजे उमेदवारांना हे विजन असलं पाहिजे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काय देणार आहोत, कारण मतदारांना स्वप्न लागत असतं आणि उमेदवाराला दूरदृष्टी लागत असते आणि मग त्या तुलनेने आपण अमित देशमुख आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर त्या दोघांमध्ये तुलना करत असताना तुम्ही हे सांगत असता का की उमेदवारांचे शिक्षण काय आहे, उमेदवारांची सामाजिक बांधिलकी काय आहे आणि अशी प्रश्न मतदार तुम्हाला विचारत असतात. विचारतात तुमचं विजन काय, विकासाचं विजन काय हे मतदारांना विचारतो. लातूरचा मतदार हा खूप सज्ञ आहे, ते प्रत्येक वेळी हे ठरवतात की आपल्याला या उमेदवाराकडून काय घ्यायचं, की हा उमेदवार आपल्यासाठी कसा चांगला आहे. आता ताईंसाठी लातूरच्या लोकांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे की हा उमेदवार जर आपला आमदार झाला, ताई जर आपला आमदार झाला तर लातूरसाठी काय काय करू शकतात आणि ताई देखील आपल्या लातूरबद्दलचं विजन ते आपल्या भाषणामध्ये मांडत करतात. आम्ही हे नव्यामध्ये दिलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे लातूरच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की ताईंनी आणि अमित देशमुखांनी दोघांनीही एक स्टँडर्ड मेंटेन केलेला आहे. ही एक अटीतटीची जरी लढत असली तरी यामध्ये आरेरावीपणा, आक्रोश हा कुठेही दिसत नाही. अतिशय सुसंस्कृतपणे मुद्द्यांवर मुद्द्याचं भांडण मुद्द्यावरून आलेली कुठेही चर्चा नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टीने ही निवडणूक तत्वतः मुद्द्यांवर चालू आहे. तसं आपण पाहतो की शिवराज पाटलांचं राजकारणाचं संत म्हणून राहिलेलं आहे आणि तेच संस्कार अर्चनाताईंवर आहे आणि म्हणून कदाचित त्यांनी विरोधी पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर न बोलता ते आपल्या विजनवर बोलतात आणि म्हणून या अर्थाने ही निवडणूक मला वेगळी वाटते. याला लातूर पॅटर्न म्हणून लातूरचे लोक कधी जसं मुद्द्याचं तसं मुद्द्यावर जात नाहीत आणि आम्ही तत्वावरच मांडतो. आमचे जे मतभेद आहेत ते तत्वावरचे विचारायचे. त्याच्यामुळे देशमुख फॅमिली आणि चाकूरकर फॅमिली यांच्यामध्ये पूर्वी जे कौटुंबिक संबंध होते तेच आताही आहे आणि असं हे हेल्दी कॉम्पिटिशन आहे, त्यामुळं संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारी ही निवडणूक आहे. धन्यवाद वकील साहेब, आपण अतिशय समर्पक मुद्दे मांडलात. या चॅनलवर आपण नव्याने आला असं चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद.